विकायचा विकायचा माझा भारत देश. हो, मला माझा भारत देश विकायचा आहे, कारण माझ्या देशात एकाही महिलेवर अत्याचार होत नाही, म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही, म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या भारत देशामध्ये एकाही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही, म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. माझ्या देशातील नागरिक माझ्याच सीमेवरील जवानांना तगडाने ठेचून मारत नाही, म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे. अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण
मूळ नष्ट झाली पाहिजे. मी कॉम्रेड गोविंद पानसरे, मी पुरोगामी विचारांना चालना दिली त्यामागचा उद्देश एकच होता की भारतीय समाजाला पुरोगामी बनवण्याचा. मी डॉक्टर कलबुर्गी, मी सनातन विचारांना विरोध केला त्यामागचा उद्देश एकच होता की सनातन विचारांना आळा बसला पाहिजे. मी गौरी लंकेश, वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, यामागचा उद्देश इतकाच होता भारतातील सत्यता दाखवण्याचा. झोपलेल्या माणसाला उठवणं शक्य आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला उठवणं शक्य नाही. हे ज्या दिवशी मारले गेले त्याच दिवशी यांच्या सोबत त्यांचे विचार देखील मारले गेले. हे ज्यांच्या विरोधात लढत होते तेच लोक आता अशा माध्यमातून लोकांसमोर आणतायत. आज दाभाळकर, पाडसरे, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश पुन्हा नव्याने जन्माला येतील की नाही याची शाश्वती नाही, पण नव्याने अनिष्ट चाली जन्म घेत आहेत हे नक्की. आणि जर असं असेल तर ज्यांनी यांना मारलं त्यांनी ते योग्य केलं असं म्हणावं लागेल. म्हणून मला सर्वांसाठी समानच आहे. मग हे संविधान जाळून देश विकू पाहणाऱ्या लोकांच्या भिकावपणाच्या प्रवृत्तीला तुम्ही खतपाणी घालू नका, तर महापुरुषांच्या विचारांनी हा देश घडवा, नटवा आणि सजवा. हो, हे सगळं खरे, पण आजकालच्या तरुणांनी कुठे नेऊन ठेवलं तुमच्या विचारांना? तुमच्या विचारांवर चालण्याऐवजी तुमच्याच विचारांचा तमाशा मांडलाय. आजकाल महापुरुषांचे विचार हे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांपुरतेच मर्यादित आहेत. आणि जर असं असेल तर का विकू नये मी माझा देश? हा प्रश्न